अजित पवारांनी केलेल्या एका मोठ्या राजकीय चुकीसंदर्भातली बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार असं का म्हणालेत बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. अजित पवारांकडून चुकीची कबुली. बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, दादांना उपरती, सुप्रिया सुळेंचं रामकृष्ण हरी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर आपली चूक झाल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा थेट सामना रंगला. शरद पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. बारामतीतला पवार विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष उभ्या देशानं पाहिला, मात्र ती चूक होती असं अजित पवार यांनी एका मुलाखतीत मान्य केलंय. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, अनेक घरांमध्ये राजकारण चालतं, पण राजकारण हे पार घरात शिरू द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या म्हणजे सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस पार्लमेंटरी बोर्डानं तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं असं अजित पवार म्हणाले. दरम्यान अजितदादांच्या या वक्तव्याबाबत विचारणा केली असता सुप्रिया सुळेंनी रामकृष्ण हरी म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलंय. मला खरं सांगू, मी हे स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही किंवा आजच्या सगळ्याच्या वर्तमानपत्रात मी सोलापूरला आहे माझ्या वाचनातही आलं नाही. एवढंच म्हणेन, रामकृष्ण हरी. तर दुसरीकडे चुकीची कबुली देणाऱ्या अजित पवारांचं महायुतीच्या नेत्यांनी कौतुक केलंय. राजकारणामध्ये थोडंबहुत चुक्या होत असतात. अजित दादाला उभं त्या सुप्रिया सुळेच्या विरोधात उभं करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता, आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्यांनी आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टी आफ्टर थॉट आहेत. आता दोन्ही विषय त्या ठिकाणी होऊन गेलेले आहेत, पण अजितदादाचं मन तसं निर्मळ असतं, त्यांच्या पोटात काय राहत नाही, आणि त्याच्यामुळं मग त्यांना जेव्हा वाटतं ते उत्स्फूर्तपणे अशा गोष्टी बोलत असतात, प्रांजळ कबुली देत असतात, हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. दादा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचा हे काय त्यांनी अनौपचारिक चौथेमध्ये बोललेलं नाही, ऑफिशियल बोललेले आहेत. ठीक आहे, त्यांनी त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली. दादा 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 इज ग्रेट. जुलै 2023 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. काका शरद पवारांना आव्हान देत अजित पवार महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 41 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळालं. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नणंद विरुद्ध भावजय कांटे की टक्कर झाली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार निवडून आले, तर सुनील तटकरेंच्या रूपानं अजित पवार गटाचा केवळ 1 खासदार विजयी झाला. बारामतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना 7,32,312 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना 5,73,979 मतं पडली. सुप्रिया सुळेंनी तब्बल 1,58,333 मतांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. सुनेत्रा अजित पवार यांना सध्या राज्यसभा खासदार करण्यात आला. लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर अजित पवार सध्या विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचं ब्रँड अँबेसेडर बनून गुलाबी जॅकेट घालून राज्यभर जनसन्मान यात्रा काढताय. आपल्याच बहिणीला निवडणुकीच्या रिंगणात आव्हान देऊन चूक केली ही त्यांची कबुली हा सहानुभूती मिळवण्याच्या रणनीतीचा भाग तर नाही आहे ना, अशी चर्चा आता सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, Zee24 तास.